अयोध्येमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असतानाच अयोध्येमधील मशिदीची चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे. ही मशीद अयोध्येमधल्या छन्नीपूर इथे उभारली जाणार आहे. 5 मिनार असलेली ही भारतातली पहिली मशीद असून याचं काम कुठपर्यंत आलंय पाहूया त्यावरचा हा रिपोर्ट. देशात अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी जोमात सुरू आहे. त्याचवेळी इथल्या मशिदीच्या बांधकामाची चर्चाही सुरू झाली आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर राम मंदिर निर्माण सुरू झालं आणि 2024 सुरुवातीलाच मंदिराचं उद्घाटन होणार आहे. तर दुसरीकडे अयोध्येतील राम मंदिरापासून 26 किलोमीटर अंतरावर धन्नीपूरमध्ये ताजमहालापेक्षाही भव्य मशीद उभारण्याचा प्लॅन आहे. इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशनकडे या मशिदीच्या बांधकामावर देखरेखीचं काम आहे. पण निधीची कमतरता आणि प्रशासकीय उशीर यामुळे मशिदीचं काम रखडलंय. महाराष्ट्रातील भाजपचे नेते हाजी अरफात शेख मशीद डेव्हलपमेंट कमिटीचे प्रमुख आहेत. त्यांनी सध्या या भव्य मशिदीच्या बांधकामासाठी आवश्यक पुढाकार घेतलाय. बाबर इस देश पे तीर तलवार भाला लेके आया था, इस देश को लूटने आया था. हम बाबर को नहीं मानते. बाबर हमारा आइडियल हो नहीं सकता. हमारा आइडियल गरीब नवाज है. हम नबी को मानने वाले लोग हैं. जब नबी की बात करते तो नबी की सीरत की बात करते तो हमने ये इसमें पहल किए और नबी की नाम की मस्जिद यहाँ पे अयोध्या में धनीपुर में बनाई जा रही है. कशी असेल अयोध्या मधील मशीद जाणून घेऊयात. 11 एकर जमिनीवर ताजमहाल पेक्षा भव्य मशीद. मशिदीत 4,500 स्क्वेअर मीटर मध्ये हॉस्पिटल, कम्युनिटी किचन, लायब्ररी आणि संशोधन केंद्र, इंजिनिअरिंग, मेडिकलची 5 महाविद्यालय, जगातील सर्वात मोठे 21 फुटांचे पुराण, भारतातील सर्वात मोठ्या मशिदींपैकी एक. बाबरी मशीद प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मशिदीसाठी 5 एकर जागा उत्तर प्रदेश सरकारकडून देण्यात आली आणि देशभरातून आलेल्या देणगीमधून जागा घेऊन 11 एकरवर भव्य अशी मोहम्मद बिन अब्दुल्ला मशीद साकारली जाणार आहे. त्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. येत्या रमजान महिन्यात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आता ही मशीद कधीपर्यंत पूर्ण होते हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.